आता बातमी राज्याच्या राजकारणातली. देशामध्ये एनडीए पर्यायानं भाजपचा झंझावात कायम असल्याचं चित्र दिसतंय. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्याची दाट शक्यता आहे. एबीपी माझा आणि सी वोटरच्या अंतिम ओपिनियन पोलनुसार देशामध्ये एनडीए 373 जागा मिळवण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला 155 जागांपर्यंत मजल मारता येईल असं सध्या दिसतंय. एकीकडे देशात एनडीए मुसंडी मारत असली तरी देखील एबीपी माझा सी वोटरच्या ओपिनियन पोलमधील निष्कर्षानुसार राज्यामध्ये महायुतीची पीछेहाट होत असल्याचं दिसतंय. महाराष्ट्रामध्ये महायुतीला 30 तर महाविकास आघाडीला 18 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि यात भाजपला 23, शिंदेच्या सेनेला 7 जागा मिळत आहेत आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजित पवारांना एकही जागा मिळत नाही आहे, तर काँग्रेसला 3, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळून 15 जागा मिळतील अशी शक्यता आहे. राज्यामध्ये 45 अधिक जागा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न भंगण्याची चिन्ह दिसत आहेत आणि याच ओपिनियन पोलवर राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आता पाहूया. 7 मिली ना जो डिक्लेअर हुई है, तो अभी और बाकी सीटें डिक्लेअर करना बाकी है ना हमारी, तो इसमें अभी देखो जैसे जैसे समय जाएगा वैसे वैसे समीकरण बदलते हैं और जो अंदरूनी जो स्ट्रेटजी होती है वो स्ट्रेटजी तो सी वोटर या हो या और कोई हो उनको नहीं पता चलती. सुरुवात आहे 30 जागा दाखवल्यात, हळूहळू वाढतील ना. मोदी साहेबांच्या सभा आहेत, इतर जे आहेत नेते त्यांच्या सभा आहेत, हळूहळू वाढेल. बरं झालं किमान 30 तरी दाखवू द्या, नाहीतर महाविकास आघाडीचे नेते म्हणतो ते 10-12 आसपासच माहिती राहील. ज्या ओपिनियन पोलमध्ये 30 आल्या, वेग वाढत चाललाय, सगळीकडे प्रचाराने प्रचंड वेग त्या ठिकाणी घेतला आहे, आणि 45+ निश्चितपणाने आम्हाला यश मिळेल. हे बघा, अजून आमचे उमेदवार जाहीर व्हायचे आहेत, आमचा प्रचार सुरू व्हायचा आहे. प्रचार सुरू झाल्यानंतर तुम्हाला निश्चित चित्र हे त्याच्यानंतरच्या 8 दिवसामध्ये दिसेल. लोकांच्या मनामध्ये प्रचंड खदखद आणि संताप आहे आणि तो संताप जर आपण खरा मानला तर हे सर्वे त्यांचे आकडे हे उडून जातील. कालच अमरावतीच्या ताई ज्या आहेत खासदार ताई, त्या प्रथमच खऱ्या बोलल्या की मोदीची लाटच नाही, मोदीची हवा नाही. मोदींची हवा नाही हे नकळत का होईना त्यांनी सत्य सांगितलं. या देशामध्ये मोदींविषयी प्रचंड तिरस्कार आणि द्वेष निर्माण झाला आहे, चीड निर्माण झाली. 10 वर्षे त्यांनी गंडवागंडवी केली, फसवाफसवी केली, आता ह्या वेळेला त्यांना ते जमणार नाही हीच हवा आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी, देशात इंडिया आघाडी. देशामध्ये आम्ही साधारण 305 जागा जिंकतो, 305. जर मोदी 400 पार म्हणतात ना, आम्ही 400 पार म्हणणार, आम्ही 305. आमचं अनुमान 305 आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण 35+. आणि या पुढची बातमी आहे वाळवंटाच्या देशातून, अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधून. UAE वाळवंटी भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जगामधील सर्वात स्मार्ट शहरांपैकी एक असलेल्या दुबईला पुराचा वेढा पडलेला आहे. महापुराचा फटका आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला देखील बसलेला आहे. 1949 नंतर UAE पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. दुबई आणि UAE इतर भागांमध्ये आलेला पूर हे देशामध्ये होत असलेल्या क्लाउड सीडिंग अर्थात कृत्रिम पावसाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे मॉल जलमय झालेले आहेत, अनेक दुकानं पावसामध्ये बुडाली आहेत, गाड्या वाहून गेल्यात, एअरपोर्टवर तर गुडघाभर पाणी साचलंय. मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे दुबई पूर्णपणे ठप्प झालेली आहे. याशिवाय ओमानला देखील पावसानं झोडपून काढलंय. या पुरामध्ये 18 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. झिरो आवरमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.